367 स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमामध्ये बदलाचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेल्या जागांवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं म्हटलंय. 367 स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमामध्ये कुठलाही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही फक्त तारखा बदलू शकता असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. आणखी तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याशी जोडले गेलेत. रामराजे, काय नेमका हा सगळा आणखी प्रकार आहे, काय यातले तपशील आहेत आणि याचा ओबीसी उमेदवारांना काय फटका आहे? मागील सुनावणीमध्ये काही कन्फ्युजन होतं, संभ्रम होता की जे ओबीसी आरक्षणासहित निवडणुका लागू केलेल्या आहेत त्या नेमक्या त्यामध्ये नेमक्या कोणत्या निवडणुका आहेत, ज्या जाहीर केलेल्या आहेत का त्या जाहीर होणाऱ्या आहेत. तर कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या जाहीर केलेल्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत आणि यापुढे ज्या निवडणुका ज्या वेळापत्रक आहे ते जाहीर करण्याचा अधिकार जो आहे तो निवडणूक आयोगाला आहे. परंतु या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या ओबीसी आरक्षणा सहित घ्याव्या लागतील. मात्र आता जो वेळापत्रक कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो मात्र आरक्षणाच्या शिवाय या संपूर्ण निवडणुका या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळं निवडणूक आयोगाने जर नंतर जर बदल केला असेल तर तो मान्य केला जाणार नाही असं स्पष्टपणे एक प्रकारे निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत सुप्रीम कोर्टानं. आणि आता ज्या जिल्हा परिषदा आहेत, नगरपालिका आहेत, ज्यांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे त्या सर्व निवडणुका ज्या आहेत ते ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. रामराजे, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे